श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधि दिवस 22वा अध्याय 15वा ओवी क्रमांक 583 पासून अध्याय 16वा ओवी क्रमांक 283 पर्यंत। परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेषलता, जाने तो समस्ता मोहामुखे, सेविली अमृत सरिता, भोग दौडूनी पांडुसुता, अमरपण उचिता देऊनी घाली, तैसी गीता हे जाणितलिया, काय विस्मय मोह जावया, परी आत्मज्ञाने आपण पया मिळी जेते येथ, गया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपलेया जीविता पाही, होनिया उतराई लया जाय, हरपले दाऊन जैसा मागसरे वीरविलासा, ज्ञानची कळस वळगे तैसा कर्म प्रसादाचा, म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथांत सखा बोलिला तो, ते श्रीकृष्ण वदनामृत पार्थी भरवणी असे ओसंडत, मग व्यासकृपा प्राप्त संजयासी, तो धृतराष्ट्राया सुतसे पान करावया, म्हणून जीवितांत तया नोहेची भारी, एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी, परिसेखी तेची उदरी पातली व पातलावली, जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाकी दुनावले देखिले जेवी, तैसा श्री हरिवक्रीची अक्षरे संजय सांगितली आदरे, ही अंधू तो ही अवसरे सुखिया झाला, तेची मराठे निविन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जी जाणे नेणे तैसे निरोपिले, सेवंतीये अरसिकाही अंग पाता विशेष नाही, परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणीजे, तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मग देईचे, जे नेणने हेची सहजे रूप की बाळा, तरी नेणते जरी होय तरी देखोनी बाप की माये, हर्ष केही न समाये चोज करीती, तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडेजे, तेची ग्रंथाचे निव्याजे जाणी दोजी, आता विश्वात्मक माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे। इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावाटदीपिकायां पंचादशोध्याय। अथ श्री ज्ञानदेव विरचितायां भावाटदीपिकायां षोडशोध्याय। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16। मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश, अब्दयाचिनी प्रकाश बंधू आता, जो अविद्या राती रुसोनिया, गिळे ज्ञाना ज्ञान चांदनिया, जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा, जेटे विवळती ये सवळे, लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडती देह अहंतेची अविसाळे जीव पक्षी, लिंग देह कमळाचा, पोटी विचतया चिद्भ्रमराचा, बंदी मोक्ष जयाचा उदयला होय, शब्दाची या आसकडी भेदरंदीच्या दोही थडी, आडत विरह वेळी बुद्धिबोध, त्या चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान, भोगविजो चिद्घन भवन दिवा, जेने पहाली पाटे भेदाची तुरळी फिटे, रिगटी आत्मानुभव वाटे पांथिक योगी, जयाचे निविवेक किरण संगे, उन्मेक सूर्यकांत पुणके, दीपले जाळी ती दांगे संसाराची, तयाचा रश्मीपुंज निबर होता स्वरूप उखरी स्थिर, ये महासिद्धीचा पूर मृगजळते, तो प्रत्येक बोधाची या माथया सोहंतेच्या मध्यानी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी, ते वेळी विश्वसप्न सहिते, कोण अन्यथा मती निद्रेते, सांभाळे नुरेचे जेते माया राती, म्हणून अद्वय बोध पाटनी ते तर महानंदाची दाटती, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती, किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे, सदा लाही जे का प्रकाश जयाचेनी, जो निज धाम व्योमींचा राहो, उदयलाची उदय जत खेवो, फेडी पूर्व दि दिशांशी पूर्वारी दिशांशी ठाव उदयास्तांचा, न दिसणे दिसणे नसी मावळी, दोही झाकिले ते सैंघ पालवी, काय बहु बोलो ते आगवी मुखाची आणि, तो अहोरात्रांचा पैलकड कोणे देखावा ज्ञान मार्तंड, जो प्रकाश्यवीन सुरवाड प्रकाशाचा, तया चित सूर्याशी निवृत्ती, आता नमोची बने पुढत पुढती,
जे बाधक का ए जदे सुस्ती बोला किया। देवाचे महिमान पाहोनिया सुती जरी ए जे चांगावया तरी स्तव्य बुद्धिशीलया जाईजे का। जो सर्व नेनिवा जाणीजे मौनाची या मिठया वाणीजे काहीच नहोनी आणीजे आपण पया जो। जया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेशी ही पाठी वैखरी विरे। तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे। हे उपसाहावे ही म्हणतावणे अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागर। देखी लिया पडे उचिताचा विसर मग करू धावे पाहुनेर शाखा चा तया। ते शाख ही कीर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगची तो घ्यावा। उजळोनी दिव्य तेज हा तेवा तो भक्तीशी पहावी। बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणची के आहे परी सातची एरी माय म्हणून तोशे। हा गा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले। ते गंगा काय म्हणितले परते सर जी भृगुता कैसा अपकार की तो मानो निप्रियोपचार। काय तोशेनी तोशेची नाशानंदर गुरुत्वासी की आंधारे खतले अंबर झाले दिवसनाथा समोर। तेने तया ते परासर म्हणितले काई तेवी भेदबुद्धीची तुळे घालुली सूर्यश्लेषाचे कांटाळे। तुकिलासी ते एकी वेळे उपसाही दोजी जी ध्यानाचा डोळा पाहिलासी। वेदादी वाचा वाणिलासी जे उपसाहिले तयासी ते अम्माही करी। परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधनगनी बलते करी परी अर्धधनी नदी नुठी कदा। मिया गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे। वाणू लादले ते दुवेण थावे दैवलो दैवे। माझे असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभु। पुण्य पोषली असाधारणे तिये तुझे गुण वाणणे। देवनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित वाचा आडवी। आतडोल होतो मरण गावी ते अवधसाची आगवी फिडली आजी जे गीता येणे नावे। जे गीता येणे नावे नावाणी गी जे अविद्या जीनोनी दाटुगी। जे कीर्ती तुझी आम्मा जोगी वानावया आली पै निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊणी वैसे। तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काई का अंधकाराची या ठाया दैवे सूर्य आलिया तो अंधकाराची जगाय अपकाशनो हे। जया देवा देवाची पाता थोरी विश्व परमाणु ही दशान धरी तो भावाची ये सरोवरी नवे चिकाई। तैसा मी गीता वाखानी हे ख पुष्पाची तुरंबनी परी समर्थे तुवा शरीयानी फेडली ते म्हणून तुझे नि प्रसादे। मी गीता पद्ने अगादे तिरोपी नदी विषदे ज्ञानदेव बने। तरी अध्यायी पंधरावा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांत आघवा उगाणीला। जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा स्वैते जैसे दोष अंगलीना आणि कुटस्थ जो अक्षर लाविला पुरुष प्रकार। तेने उपहिता ही आकार चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे कृणमीश लाविले चोक आत्मतत्व। आत्मविषयी आतवट साधन जे आंगदट ज्ञान हेही स्पष्ट चावळला म्हणून ये अध्यायी नृप्य नुरेची काही। आता गुरु शिष्या दोही स्नेह लहाना ये विषयी कीर जाणते बुजावले अपार। परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले त्या मज पुरुषोत्तम। ज्ञाने भेटे जो सुवर्म तो सर्वज्ञ तोची सामा भक्तीची ही त्या मज पुरुषोत्तम। ज्ञाने भेटे जो सुवर्म तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची ही। ऐसे है त्रैलोक्य नायके बोलले अध्यायांत श्लोके। तेथे ज्ञानाची बहुतके बहुतेके वाणले तोषे भरुणे प्रपंचाचा घोट। किजे देखताची तया दृष्ट आनंद साम्राज्यी पाट बांधीचे जीवा। ए वडिया लाठेपणाचा उपाव आण नाहीची म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा राव उपाया माझी। ऐसे आत्मजिज्ञासू जे होते ही तोशिलेनी चित्ते।
ಆದರೆ ತಯಾ ಜ್ಞಾನಾತೆ ಓ ವಾಳಲೇ ಜೀವೆ ಆತ ಆವಡಿ ಜೇತ ಪಡೆ ತಯಾಚಿ ಔಷಧಿ ಪುಡೆ ಪುಡೆ ರಿಗೋ ಲಾಗೆ ಹೇ ಗಡೆ ಪ್ರೇಮ ಐಸೆ ಮನೋ ಜಿಜ್ಞಾಸುಂಚ್ಯಾ ಪೈಕಿ ಜ್ಞಾನಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಹೋಯ್ ನಾ ದವನಿಕಿ ತವ ಯೋಗಕ್ಷೇಮ ಜ್ಞಾನವಿಕಿ ಸ್ಫುರೆಲಚಿಕಿ ಮನೋ ತೇಚಿ ಸಮ್ಯಕ ಜ್ಞಾನ ಕೈಸೆ ನಿ ಹೋಯ ಸ್ವಾಧೀನ ಜಾಲಿಯಾ ವೃತ್ತಿಯತ್ನ ಘಡೇಲ ಕೇವಿ का उपजोची जे नलाहे जे उपजले ही आवाटा सुए ते ज्ञाने विरुद्ध काया है हे जानावे की मग जान तया जे विरु तयाची वाट पाहती विरु वरु ज्ञान हित जे ते विचारू सर्व भावे ऐसा ज्ञान जिन्ना जिज्ञासु तुम्ही समजती भाव जो धरिला असे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली जेल ज्ञानाशी सुजन्म जोडे आपली विश्रांती ही वरी वाडे ते संपत्तीचे पवाडे सांगेल दैवी आणि अज्ञानाचे निकामाकारे जे रागद्वेषांशी दे थारे ते आसुरे हे ही घोरे करील रूप सद इष्टानिष्ट करणी दोहीची या कौतुकिनी हे नवमाध्यायी उभारणी केली होती ते सामा साऊमा घेवाया उवावो तव ओढवला आन पस्तावो तरी तया प्रसंगे आता देव निरूपित असे तया निरूपणाचे निनावे अध्यायपद सोळावे लावणी पाहता जाणावे मागिलावरी परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही जे मोक्ष मार्गीची बोळावी जे मोहरात्रीची धर्मदिवी ते आधी तव दैवी संपत्ती ऐका जेत एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवी तेथ दैवगुणी एकोपजीवी झाले म्हणून दैवही संपत्ती हे आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा वैसना बैसे तया आकरना अभय ऐसे त्रिन घलूनी महापुरी न घेपे बुडयन बुडानयाची बुडनयाची शियारी का रोग न गणिजे घरी पथ्याचिया तैसा कर्मा कर्माचिया मोहरा उठू ने उठी ने दोनी अहंकारा संसाराचा जरारा सांडणे येणे अथवा ऐक्य भावाचे नि पैसे दुजे माणून आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे पाणी बुडवू ये मिठाते तर मिठची पाणी आते तेवी आपण जालेने अद्वैते नाशे भय अगा अभय येणे नावे बोलिजे ते हे स्व जाणावे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणजे तरी जळे ना विजे राखोंडे जैसी का पाडिवा वाढी ये का पाडिवा वाढी नमगे औसे तुटी सांडूनी मागे माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्र जैसा राहे ना तरी वार्षी या सांडली ग्रीष्मे नाही मांडली माझी निजरूपे निवडली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी साडून रजतमांची कावडी भोगिता निधर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया विस्मय काही केलिया नुठी चित्ती गावा गेलिया वल्लभ पतिवर्तेचा विरक्षोभ बलते सनी हानिलाव नमनी जेवी तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता आता आत्मलाभाविखी ज्ञान योगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हावे भरे तेत सगळीये चित्तवृत्ती त्याग करणे या रीती निष्कामे पूर्णा होती हुतांशी जैसी का सुतळीने आपुली आत्मजा स्वत्कुळी हृदिधली ता सुकुळीने आपली आत्मजा सत्कुळी हृदिधली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानीच या वृत्तीक होणे तो तिजा गुण म्हणे कृष्णनाथ आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झालिया ही आर्ताते न वंचने जे का फुली पळी छाया मुळी पत्री ही धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा जय तैसे मनोनी धनवरी विद्यामाने आल्या अवसरी शांताची ये मनोहारी उपयोगा जाने तया नाव जान तया नाव जान दान जे मोक्षधनाचे अंजन हे असो ऐक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिय मिळणी करुणी घापे वितुडनी जैसे तुड जे खडूळ पाणी पारके पारकेया तैसा विषय जातांचा वारा
वाजो नहीं दीजिए इंद्रिय द्वारा, ये बांधो नि प्रत्याहारा हती ओपी। आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ति पेलोनी माघारी, आगी सुईजे दाहे ही द्वारी वैराग्याची, श्वासोच्छासा हुनी बहुवसे व्रते आतरे खरपुसे, वसंती ता रात्रीन दिवसे नारानो कजया, पै दम ऐसा म्हणिपे तो हा जान स्वरूपे। यज्ञार्थ ही संक्षेपे सांगो ऐक, तरी ब्राह्मण करुणी धूरे त्रियाधिक पैल मेरे, माधारी अधिकारे आपुला लेनी दया जे सर्वोत्तम, भजनीय देवता धर्म ते तेने यथागम विधि यजिजे। जैसा द्विज षटकर्मे करी शुद्रतया ते नमस्कारी, की दोही सी ही सरोभरी निभजे याग, तैसे अधिकार पर्याय लोचे। हे यज्ञ करणे सर्वांचे परी विष फळाशेची न घापे माझी, आणि मी करता ऐसा भावो नेदिजे देहाचे निद्वारे जाओ, ना वेदाज्ञे सी तरी ठाव होईजे स्वय। अर्जुना एव यज्ञ सर्वत्र जान साज्ञ, कैवल्य मार्गीचा अभिज्ञ सांगाती हा। आता चेंडव भूमी हानिजे हे नवे तो हाता आणिजे, की शेती बी विकुरजे परी पिकी लक्ष, ना तरी ठेविले देखावया आदर कीजे दिविया, का शाखा फळे यावया सिंपीजे मुळ, हे भाऊ असो आरिसा आपण पे देखावया जैसा, पुढत पुढती भाऊ असा उठजे प्रीती, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर तो होवाव होवया लागी गोचर, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे। ते द्विजांसीच ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाममंत्र, आवर्तवने पवित्र पावावया तत्त्व, पार्थागा स्वाधावो स्वाध्यावो, बोली जातो हा म्हणे देव आता तप शब्दाभिप्रावो, ऐक सांगो। तरी दाने सर्वस्व देणे वेंचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनि स्वये सुखणे औषधीचे, नाना धुपाचा अग्निप्रवेश कनकी तुकाचा नाश, कनकी तुकाचा नाश पितृपक्ष पोषिता रास चंद्राचा जैसा, तैसा स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा, आतरी करणे हे विजे वीरा तेची तप, अथवा अनारिसे तपाचे रूप दरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सुधरी चाचू। तैसे देह देह जीवांची ये मेळणी, ज उदय जत सुये पाणी तो वेकांत करणी जागवी जो, पाहता आत्मयाकडे परिवृद्धीचा पैस साकडे, सनिद्र स्वप्न उडे जागणी जैसी, तैसा आत्मपर्याय लोच प्रवर्ते जो साच, तपाचा हा निर्वज धनुर्धरा आता बाळाच्या हिती स्तन्य, आणि जगाची या सुखोद्दे आणि बाळाच्या हिती स्तन्य, जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणी मात्र सौजन्य आर्जवते, आणि जगाची या सुखोद्देशे शरीरवाचा मानसे राटने ते अहिंसे रूप जान, आता तीक हो निमावाळ जैसे जातीचे मुकुळ, का तेज परी शीतळ शशांकाचे शके दाविताची रोग फेडू, आणि जिभे जिभे तरी नव्हे कडू ते औखज नाही मा घडू उपमा कैची। तरी मऊपणे बुगळे झगडताही परी नाडळे, एरवी फेर फोडी कोराळे पाणी जैसे, तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, ऐको ठाता कौतुके काना ते निगती मुखे, जे साचरिवीचे नीबके ब्रह्महि वेदी। किंबहुना प्रियपणे कोणा तेही झकूनेने, यथात तरी खुपणे नाही कवना, एरवी गोरी कीड काना गोड परी साचाची पाखाळी कीड, आगी येचे करणे अवघड परी जळो ते साच, काणी लागता महुर अर्थे विभांडी जिवार, ते वाचा नवे सुंदर लावची पा परी अहिती कोपो निसाच, लालनी मऊ जैसे पुष्प ते मातेचे स्वरूप जैसे का होय, तैसे श्रवण सुख चतुर परिणामो निसाचार, बोलने जे अविकार ते सत्य येथे, आता घालिता ही पाणी पाषाणीन निघे अनि, का मती लिया लोनी कांची नेती, त्वचा पाये शिरी हले याही फडे न करी, वसंती ही अंबरी न होती फुले।
नाना रंभे चेनी ही रूपे शुकी नुटिदेजी नुटिजेजी कंदर्पे का भस्मी वंदीन उद्दीपे गुर्ते ही जेवी देवी श्री कुमारो क्रोधे भरे तैसी या मंत्राची बीजाक्षरे ते निमित्ते ही अपारे मिनलिया पै घातया ही पाया पड़ धातया ही पाया पड़ता नुठी गतायु पांडुसुता तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मी का अक्रोधत्व ऐसे नावते ए दशे दान ऐसे श्रीनिवासे मणितले ते तया आता मृत्तिका त्यागे घट तंतु त्यागे पट तजे तजिजे जेवी वट बीज त्यागे का तेजो निभिंती मात्र तेजे आघवेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळते नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्यजी दत्ती जैसे भोग धन त्यागे तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडो निपाही सांडिजे अशेषही संसार जात तया नाव त्याग मुने तो यज्ञांग ये मानोनी सुबग पार्थ पुसे आता शांति चेलिंग ते व्यक्त मद सांग देव म्हणती चांग अवधार देई तरी गिळोनी नेयाते त्याता त्यानही मागोते हारपे निरुते ते शांति पैगा जैसा प्रळयांबूचा उबड बुडवनी विश्वाचा पवाड होय आपण पे निबिड आपणची मग उगम ओग सिंधू हा नुरेची व्यवहार भेतू परी जळैक्याचा बोधू तोही कौना जैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग उरे ते शिकीर्ती शांतीचे रूप आता कदर्थ वीत व्याधी बळी करणाची या आधी आपपर्ण शोधी सद्वेद जैसा का चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे जो तियेची या ग्लानी होय काला भुला नाना बुडत याते सकरुण न पुसे अंत्यज की ब्राह्मण काढो निराखे प्राण हेची जाणे का मायवनी पापीये उघडी केली विपाये ते नेसल्या विन न पाहे शिष्ट जैसा तैसे अज्ञान प्रमादादि की का प्राक्तनीही सदोखी निंदत्वाच्या सर्व वीखी खिळली जे तया अंगी का आपले देव निया भले विसरविजे ती सले सलती तिये अगा पुढिलाचे दोख करुणी आपली दिठी चोक मग घापे अवलोक तयावरी जैसा पुजुनी देव पाहिजे पेरुण शेता जाईजे तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा तैसे आपुले निगुणे पुढिलाचे उने फेडोनिया पाहणे तयाकडे वाचुनी न विंधिजे वर्मी नातुड विजे अकर्मी न बोल विजे नामी सदोषी तिही वरी कोणे एके उपाय पडिले ते उभे होय तेची किजे परी घाय नेदावे वर्मी पै उत्तमाची यासाठी नीच मानेचे किरीटी हे वाचोने दिठी दोष न हे पे अगा अपैशून्याचे लक्षण अजुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर तैसे दुःखितांचे सीनने फिरता सकनव सकनवपणे उत्तमाधमने ने विवंचुगा पै जगी जीवना सारिखे वस्तु अंगवरी उपके परिजाते जीवित राखे तृणाचे ही तैसे पुढलांचे नितापे कळवळलीये कृपे निदली ही आपन पे न्यूनची मानी निम्न धरलिया उने पाणी ढळोची नेणे तेवी शांता तो शोडी जाणे सामोरे पा पै पायी काटाने हटे तो व्यथा जीवी उमटे तैसा पोळी संकटे पुढलांचे नी का पावो शीतळता लाहे की ते डोळ्यांची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावत जो किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी तैसे दुःखितांचे सेलभागी जेणे तयाचे तो पुरुषवीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जताची तया ऋणिया लाभे आता सूर्याशी जीवे अनुसरलिया राजीवे परिते तो न शिवे सौरभ्य जैसे का वसंताची या वाहनी आले अवनश्रीच्या अक्षपणी ते न करितची घेणी निघाला तो हे असो महासिद्धीसी लक्ष्मीही आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न गणिचते तैसे अही कीचे का स्वर्गीचे भोग पायिक जालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे म्हणा माझी बहुवे काय कौतुकी जीव नोहे विषयाभिराखी अलोलुप्त दशा ठाऊकी जाणते हे
आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे ना तरी बाळकोद्देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्शे मऊ मलया नील डोळ्या प्रियांची भेटी का पिल्या कुर्मीची तीटी तैसा भूत मात्री राहटी मवाळते स्पर्शे अतिमृदू मुखी घेता सुस्वादू घाणासी सुगंध उजाळांगे तो आवडे तेवढा घेता वृद्ध जरी न होता तरी उपमेयता कापूरकी परी महाभूते पोटी वाहे देवीची परमानु माझी सामाये या विश्वानुसार होय गगन जैसे काय सांगो ऐसे जीने जे जगाचे निजीवे प्राणी तया नाव म्हणे मार्दव मी आता पराजये राजा जैसा कदर थिजे लाजा का मानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवजटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसी उत्तमतया क्षत्रियारणी पडो निदाने ते कोण साहे लाजरवाने का वैद्यव्ये पाचरणे मा सती येते रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तया लाजा पाण संकट होय जैसे तैसे औट हातपणे जे शव होऊ निजीने उपजो उपजो मरणे नाना नावा नावा पिये गर्भ भेद मुसे रक्त मूत्र रसे होती व होनी असे ते लाजे रवाने हे भाऊ असे देहपणे नाम रूपा असी येणे नाही लाजे रवाने तया होनी ऐसे सिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके सायखडिया तैसी प्राण तजे कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिनकर सरे किरणांचा प्रसर तैसा मनोजय प्रकार बुद्धी इंद्रिया एव मन पवळ नेमे होती दाही इंद्रिय अक्षमे ते अचापल्य वर्मे येणे होय आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानयोगी दिवसयाच्या अंगी वो शिवा नवे वखटे मरना ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परी प्राणेश्वरोद्देशे न गणीची सती तैसे आत्मनाथाची या आथी लावणी विषय विषाची बांधी धाव आवडे पाणदी शून्याची न ठाके निषेध आड न पडे विधीची भीड नुपचेची जीवी कोड मा सिद्धीचे ते ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते आता सर्व ही सहातिया गरिमा गर्वा न येत त्याची क्षमा जैसे देह वाहू निरोमा वाहणे नेणे आणि मातलिया इंद्रियाचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यया आघवियांचाची थोर एके वेळे आलिया पूर तरी अगस्त्या होनी धीर उभा ठाके आकाशी धुमाची रेखा उठली भोवा आगळी का ते गिळी एकी झुळुका वारा जेवी तैसे अधिहुताधी दैवा अध्यात्माती उपद्रवा पातलेया पांडवा गिळून निघाली ऐसे चित्त शोभाच्या अवसरी उचलून धैर्याचे चांगावे करी धृती म्हणी पेय उधारी तिये ते गा आता निर्वाळोनी कनके भरिला गांगे पियोखे तया कलशाची या सारिके शौच्यासे ते अंगी निष्काम आचार जीवी वेक साचार तो सपाय घडला आकार शुचित्वाचाची का फेडिता पापताप पोखीर तीरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंदे फेडित श्रियेची रावळे उघडित निघय जैसा भास्वत प्रदक्षिणे तैसी बांधली सोडित बुडाली काढित साकडी फेडित आर्तांचिया किंबहुना दिवस राहती उडलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशी जे वाचून आपुल्या काजा लागी परेजातांच्या अहित भागी संकल्पाची ही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी एका ऐकसी या किरटी ते सांगितले हे दिटी पाहो ए तैसे आणि गंगा शंभूच्या माता पाऊली संकोचली जेवी पारता तेवी मान्यपणे सर्वता लादणे जे ते हे पुढत पुढती अमानित्व जान सुमती मागा सांगितलेसे किती ते चिते बोलो एव ही सव्वीसे ब्रह्मसंपदा हे वसत असे
मोक्ष चक्रवर्ती ते जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ति दैवी या गुणतीर्थाची नित्य नवी निर्विन्न सगराच्या दैवी गंगाची आली की गुणकुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती वाळा वैराभ्य वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊसीत असे की सव्वीस गुणज्योती ही उजळोनी आरती गीता आत्मया निपजती निराजना आली उगळते निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीता अर्णव्याची काय बहुवानु ऐसी अभिव्यक्ती ए अपैसी केले दैवी गुणनाशी संपत्ती रूप आता दुःखाची आतुवटेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजाभिमानी घातली आसुरी ते पै त्याज्य तजा वया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगली श्रोत्रशक्ती तरी नरके व्यथा थोरी अनावया दोषी अघोरी मेळ केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्ग एकवट तया नाव जैसे बासट आसुरी संपत्ती हा खट दोषांचा जैसा तरी तयाची आसुरा दोषा माझे जया वीरा वाढपणाचा डांगोरा तो दंभ ऐसा जैसी आपले जळनी नग्न दावे लिया जनी ते तीर्थची परी पतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा बोभा इलिया चोहटा तरी इष्टदाची परी अनिष्टा हेतू होती पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतिरी ते नावची बांधलिया शिरी बुडवी जैसी कारण जे जीविता ते वाणिले दरी सेविता तरी अन्नची पांडसुता होय विष तैसा दुष्टा दुष्टांचा सखा धर्म झाला तो फोका रिजे देखा तरी तारिता तोची दे दोखा लागी होय म्हणून वाचेचा चौबारा घात लिया धर्माचा पसारा धर्मची तो अधर्म होय वीरा तो दंभ जानी आता मूर्खाची अजिबे अक्षरांचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिजे न रिजे जायसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का काटी ये वरलिया सरडा स्वर्गही नीच तृणाचे नि इंधने आगीला धागे गगने थिल्लर वळे मीने न गडजे सिंधू तैसा माझे स्त्रियाधने तैसा माझे स्त्रियाधने विद्यास्तुती बहुती माने एके दिवसे चेनी पराने अल्पक जैसा अब्र छायेची या जोडी निदैव घर मोडी मृगांबुदेखू निफोडी पाणी आडे मूर्ख किंबहुना ऐसेसे ओतन जे संपत्ती मिसे तो दर्पगा अनारेसे न बोले घेई आणि जगा वेदी विश्वास आणि विश्वासी पूज्य ईश जगी एक तेजस सूर्यची हा जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जरी तैजरी उत्साहे याते वानू जाए की ते ऐको निमत्सर्व आहे फुगो लागे मने ईश्वरा ते खाए तया वेदा विषसुये गौरवा माझी त्राय भंगीत असे पतंगा नावडे ज्योती खद्यता मान भानूची खंती टिटिबेने अपापती वैरी केला तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचे ही नाम नसाहे बापा ते म्हणे मज हे सौती झाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंड तो अभिमानी परमलंड रौरवाचा रूढ मार्गची पै आणि पुढिलांचे सुख देखणीयांचे होय मीख छडे क्रोधाग्नीचे मीख मनोवृत्ती शीत जळाची ये भेटी तातला तेली आगी उठी चंद्र देखो निजळे पोटी कोल्हा जैसा विश्वासे आयुष्य जेने उजळे तो सूर्य उदेला देखो निसवळे पापिया फुटते डोळे डुटुळाचे जळाची सुख पहाट चोरा मरणा होणी निकृष्ट दुधाचे काळपुट होय व्याळी अगादे समुद्रे जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्ने न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोष दुनावे क्रोध तो जान आणि मनसर्पाची कुटी डोळे नाराजांची सुटी बोलणते वृष्टी इंगळाची येर जे क्रिय जात ते तिखयाचे करवत ऐसे सबाह्य खसखसीत जयाचे गा तो मनुष्यांत अधमजान पारुष्याचे अवतरण आता ऐक खून अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाड नेने पाषाणा
तरी शीतोष्ण स्पर्श निवाड नेणे पाषाण जैसा का रात्री आणि दिवसाचा अत्यंत तो आगे उठला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे का परिस पाळणेने सोनया लोहा ना तरी ते नानारसी दिगोनी दर्वी जैसी परिरस स्वादासी चाकोनेने का वारा जैसा पारखी नवेचिगा मार्गा मार्गाविकी तैसे कृत्या कृतव्ये की अंधपणजे हे चोक हे मेळ ऐसे नेनोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करुणी खाता बुद्धीचे बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा ती नाम अज्ञान या बोला नाही आण येव साही दोषांचे चिन्ह सांगितले हिची साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषभुजंगी अंगसाने का तिघा वन्नीच्या पाती पाता थोडे ठाय गमती परी विश्वही प्राणाहुती करू न पुरे दातयाही गेल दातयाही गेली या शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहेची दूनी जान साही दोष हे ही साही दोषी संपूर्णी जाली इयेची उभारणी म्हणून आसुरी उनी संपदा नवे कुलग्रहाची जैसी मांदी मिळे एके चिराशी का येती निंदका पासी आशेष पापे मरणाराचे अंग पडी घाती अवघे चिरोग का कुमूर्ती दुर्योग एकवटती विश्वासाला आतुर्डविजे चोरा शनला सुईजे महापुरा तैसे दोष ही नरा अनिष्ट कीजे का आयुष्य जातीये वेळे शेळीये सात वेवळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्गाकडे जयाचा अंबुका पडे न निघे म्हणून निबुडे संसारी जो अधमा योना योनींच्या पावटी उचलत जो किरटी स्थावराही तळवटी बैसने घे हे असो तयाच्या ठाई मिळोनी साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसिया या दोनी संपत्ती प्रसिद्धा जनी सांगितलिया तिही चिन्नी वेगळाल्या या दोही दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्य पाहिली मुखाची जान येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोहलोभाची खरी सांखळी जीवा परी हे ऐको निधने भय घेसी हो मने काय रात्रीचा आदिने धाक धरीजे हे आसुरी संपत्ती तया वंधा लागी धनंजया तो साही दोषांच्या दोषांया आश्रय होय तू तव पांडवा सांगितेले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामीया हो नियावे ओ आया कैवल्याचिया आणि दैवा दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादिसिद्ध उजरा रहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे दिशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादी की तैसे आपुला लिया रहाटी वर्तिते वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि क्रिटी आसुरी येथ देवीची विस्तारुणी दैवी ज्ञान कसनादी प्रस्तावी मागील ग्रंथी वरवी सांगितली आता आसुरी जे सृष्टी तेथीची उपलवू गोठी अवधानाची दिठी देपानी की तरी वाद्ये वीडनाद निधी कौना ही साध की अपुष्पी मकरंद नलभे जैसा तैसे प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर जव एखादे शरीर मालला ती ना मग आविष्कारीला लाकोडे पावक जैसा जोडे तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाढी उसा तेची आतुला रसा देहाकार होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडल जे आसुरिया दोषवृंदी तरी पुण्या लागी प्रवृत्ती का पापविषयी निवृत्ती या जाणणे याची राती तयांची म्हण निघणे या आणि प्रवेशा चित्त नेती त आवेशा कोशकीट जैसा जाती नला पै का दिदले मागोती येईल की न हे पुढी न ये हे पुढील न पाता दे भांडवल मूर्ख चोरा तैस्या प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेली जती आसुरी जनी आणि शौच ते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मासा विटो शके परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मध्याचिया वाढविती विधीची आस का पाहते वडिलांची वास कर्मे आचरती हे भाष नेणती सते
जैसे चरणे शेळीचे का धावणे वारियाचे जाळणे अग्नीचे बलते होते तैसा पुढा सुनी स्वैर आतरिते गा ते आतरिती ते गा आसुर सत्येशी कीर वैर सदा चीतया जरी नांगिया आकुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साच्या बोलिया बोलती ते हे असो तयाच्या ठाई मिळोने साही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढवीजे ऐसी या दोनी संपत्ती प्रसिद्धा जनी सांगतलिया चिन्नी वेगळाल्या या दोनी माझी पहिली दैवी जे म्हणतली ते मोक्ष सूर्य पाहली उखाची जान येरी जे दुसरी दुसरी संपत्ती का आसुरी ते हमोलोबाची खरी साखळी जीवा परी हे ऐकोनी जने भय घेसी हो म्हणे काय रात्रीचा दिने धाक धरीजे हे आसुरी संपत्ती जया बंधा लागी धनंजया तो साही दोषांया आश्रय होय तू तव पांडवा सांगितले या दैवा गुण निधी बरवा जन्मलासी म्हणून पाळता तो या दैवी संपत्ती स्वामीया हो नि यावे ओ आया कैवल्याचिया आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनाधिद्ध उजरा रहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जनिशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादी की तैसी आपला लिया रहाटी वटती दोनी सृष्टी दैवी आणि केटी आसुरी येत देवीचा विस्तारवणी दैवी ज्ञानकथनादि प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली आता आसुरी जे सृष्टी तेथीची उपलव गोठी अवधाराची दिठी देपानी की तरी वाद्य विणनाद निधी कौना ही साध का अपुष्पी मकरंदन लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नो हे गोचर तव एखादे शरीर मालला ती ना मग आविष्करीला लाकुडे पावक जैसा जोडे जैसे प्राणी ही प्राणी देही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाडी मुसा तेची आतुला रसा देहाकार होय तैसा प्राणियांचा आताची आता तयाची प्राण्या रूप करू धनंजया घडल जे आसुरिया दोष वृंदी तरी पुण्या लागे प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणणे याची राती तयांचे म्हण निगणने या आणि निगणे या आणि प्रवेशा चित्त नेती तावेशा कोश कीट जैसा जचनला पे का दिले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधि दिवस 22वा 20वा ओम द्राम श्री ज्ञानेश दत्त गुरुभ्यो नमो नमः ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः।